प्रपोज कसं करायचं, कधी करायचं, करायचं की नाही करायचं, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर याच मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत. पण व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं की अजून विश्वनाथ चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, त्याच्यासमोरचं बेल आयकॉन आहे घंटीचं चिन्ह त्याच्यावरती एकदा क्लिक करा. त्यामुळे काय होईल, असे रोज नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतो ना, ते सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकाल. आणि लाईक करून घ्या व्हिडिओ, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि नंतर तुम्ही कॉमेंट शेअर करणारच आहात, वादच नाही त्याच्यामध्ये होणार. तर पहिला ही गोष्ट लक्षात घ्या की प्रपोज करावं का ते करणं गरजेचं आहे का. ओके, म्हणजे कोणीतरी आज भेटत, आपण त्या व्यक्तीला उद्या प्रपोज करतो दुसऱ्या दिवशी, आणि तर याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे अशातली 99.99% प्रपोजल्स हे फेलच होतात. म्हणजे याला काही हा प्रॉपर वे नाही म्हणता येणार प्रपोज करण्याचा, की म्हणजे काल परवा कधीतरी भेटलं कोणीतरी 2-3 दिवस बोलतो आणि लगेच 2-3 दिवसात प्रपोज करून टाकलं, तर हे नाही, असं एवढ्या स्पीडनी होत नसतं काही. तर मी म्हणेल की प्रपोज करणं ही एक प्लॅननुसार जाण्याची गोष्ट आहे, म्हणजे प्लॅन करून जाण्याची गोष्ट आहे. तर त्यामुळे ते प्लॅनिंगवरती फोकस करा. माझा पहिला जो व्हिडिओ आहे त्याचाही रेफरन्स तुम्ही घेऊ शकता, आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे. तर सुरुवातीला तुमच्याकडे फिलिंग असू शकतं, म्हणजे ते एक अट्रॅक्शन असू शकतं, पण असं काही दिवसात बॉन्ड तयार नाही होत. तर तो बॉन्ड तयार होण्यासाठी तुम्हाला सोबत बोलणं, सोबत भेटणं, फिरणं, एकमेकाला काहीसा वेळ देणं, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. त्याच्यातून बॉन्ड क्रिएट होत जातो, आणि असं ज्यावेळी होतं त्यावेळी तुमचे प्रपोजल्स ॲक्सेप्ट होण्याचा रेट जास्त असू शकतो. ओके, आता मी सांगेन की ओळख वाढवा. ओळख वाढत गेली की मैत्री करा, सोबत वेळ घालवा, आणि चांगली घट्ट मैत्री झाली की एक दिवस बोलून टाका की आय लव्ह यू. म्हणजे गेले एवढे दिवस आपण कॉन्टॅक्टमध्ये आहोत, माहिती नाही मला काय होतंय, पण मी तुझ्याशिवाय आता नाही जगू शकणार, तुझ्याशी न बोलता नाही राहू शकत, खूप त्रास होतो मग, आणि मला तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य स्पेंड करायला आवडेल, सो प्लीज एक चान्स देऊ बघ. असा थोडा वेळ देऊन तुम्ही जर बोललात तर मला वाटतं की खूप चान्सेस आहेत तुमचं प्रपोजल ऍक्सेप्ट होण्याचा. आणि लव यू वारंवार म्हणणं म्हणजे प्रेम असतं असं नाही, प्रेम बोलून दाखवण्यापेक्षा ना तुमच्या वागण्यातून प्रेम कळू दे, प्रेम जाणू दे. प्रेम ही जाणायची गोष्ट आहे, ती बोलून दाखवायची गोष्ट नाही आहे. लक्षात येतं का बघा की हा मी तासातून 50 वेळा लव यू म्हणतो आणि तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तिला आजारी आहे किंवा इतर काही किंवा तो असेल तर त्याच्याबद्दल काही नाही बोलतात लव यू लव्हू, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून म्हणतो की तुमच्या सगळ्या तुमच्या वागण्या बोलण्यातून, तुमच्या काळजी घेण्यातून ते प्रेम जाणवून देत. ओके, पुढची गोष्ट अशी आहे की प्रपोज करण्याचा एक नवीन फंडा तुम्हाला सांगतो की हा आय लव्ह यू माझी गर्लफ्रेंड होशील का वगैरे गोष्टी खूप खूप ओल्ड फॅशन वाटतात, आणि मी आता जी बोलून दाखवणार आहे गोष्टी तुम्हाला ओल्ड फॅशन वाटेल, पण मुलींचा विश्वास जिंकण्यासाठी ही खूप इम्पॉर्टंट आहे की माझी गर्लफ्रेंड होशील का म्हणण्यापेक्षा माझी आयुष्याची जोडीदार होशील का, माझी बायको होशील का, अशा प्रकारचं प्रपोज करा. तुमचे अजून काही परसेंटेज वाढतील ते प्रपोजल ऍक्सेप्ट होईल. ओके, आणि एक गोष्ट मी मगाशी तुमच्या लव्ह यूवरून सांगितली की आपण आपल्या फॅमिलीवरती प्रेम करतो, आई वडिलांवरती प्रेम करत असतो, मित्रमैत्रिणींच्या वरती प्रेम करत असतो, म्हणजे ते प्रत्येक प्रेम वेगळं वेगळं असतं. तर हे आपण त्यात लव्ह यू किती वेळा म्हणतो, आई बाबांना किती वेळा लव्ह यू म्हणतो, आपण नाही बोलत ना, बोलत ना, पण तरीही त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतो, आपण मरण्याला तयार असतो, कोणाला मारण्याला तयार असतो. मग हे प्रेम कळतं आई बाबांना किंवा आई बाबांचं आपल्यावर किती प्रेम, आपल्याला त्यांच्या वागण्या बोलण्यातून कळतं, काळजी करण्यातून कळतं, असं प्रेम कळू देत. ओके, म्हणजे प्रपोज करण्याच्या आधी सुद्धा हे तुमचं प्रेम, तुमची काळजी कळाली ना तर खूप फायदा होईल पुढे जाऊन. आणि अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे सपोज तुम्ही कुठेतरी झालं, तुमचं मैत्री झाली आणि नंतर मग चल पोचल्यावर मेसेज कर, कोणी म्हणतो मग ती असेल तो असेल, तर पोचल्यावर मेसेज करणं म्हणणं ही एक फॉर्मॅलिटी झाली. ओके, पण हा बाबा त्याला पोहोचायला 10 मिनिटं लागतात आणि 10 मिनिटं झाली तरी त्याचा मेसेज नाही आला, त्यानंतर पुन्हा मेसेज येणं त्या व्यक्तीचा की नाही पोचलंस अजून, हे प्रेम असतं, ही काळजी असतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, नक्की यावर विचार करा.
अजून काही मला विचारायचं असेल तर खाली कमेंट्स मध्ये विचारू शकता. तुमच्या काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील आणि थेट माझ्याशी बोलायचं असेल, माझ्याकडून तुम्हाला काही सोल्युशन पाहिजे असेल तर खाली तुम्हाला व्हॉट्सअप नंबर इथे फ्लॅश होतं, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा. आणि ही पेड सर्व्हिस असेल, काही प्रमाणात तुम्हाला त्याचे फीस भराव्या लागतील आणि मग त्याच्यावरती मी तुम्हाला स्वतः तुमच्याशी बोलून त्याच्यावरती आपण तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला, व्हिडिओ लाईक केलाच असेल आता पटपट कमेंट करा आणि शेअर करून टाका एकदा, होतो व्हायरल. चला, बाय बाय, टेक केअर.